अखिल भारतीय मराठा महासंघाचं राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन नाशिकच्या स्वामीनारायण मंदिराजवळील लंडन पॅलेस अडगाव नाका 45 नाशिक या ठिकाणी होणार आहे. 10 आणि 11 ऑगस्टला होणाऱ्या या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून याप्रसंगी मराठा समाजाच्या मूलभूत आरक्षणासोबतच समाजाच्या प्रगतीसाठी रोजगार, शिक्षण यातील संधी या प्रमुख विषयांवर परिसंवाद होणार आहे. त्याबरोबरच कृषी, उद्योग, पर्यटन, रोजगार क्षेत्रातील संधी, मराठा समाज या विषयावर विशेष मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली परिसंवाद होणार आहे. आजचे आणि उद्याचे महत्त्वाच्या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शकांचं मार्गदर्शन आणि खुला संवाद अशा विविधांगी उपक्रमांची रेलचेद यावेळी असणार आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यरत नाशिक जिल्ह्यामध्ये विभूतींना मराठा भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. नाशिकच्या जडणघडणीसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या दिवंगतांचे प्रतिमा नाशिकच्या चौकाचौकात लावण्यात आल्या आहेत, जेणेकरून नाशिकच्या युवांना यातून प्रेरणा मिळू शकेल. त्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील दिवंगत विभूतींच्या वारसांचा जाहीर सन्मान यावेळी केला जाणार आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानकौशल्यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या असून त्या गुणीजनांचा सन्मान केला जाणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नाशिकच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये शनिवारी 10 ऑगस्ट 2024 सायंकाळी 7 ते 9 दरम्यान सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, कृषीदृष्ट्या आजचं आणि भविष्यातील नाशिक या इतर महत्त्वाच्या विषयावर खुला परिसंवाद होणार आहे. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर बगरे, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राहुल ढेकले सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, विनायकराव पवार, वसंतराव मुळीक, सरचिटणीस प्रकाश देशमुख, प्रमोद जाधव, गुलाब गायकवाड, अतिश गायकवाड यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, शहराध्यक्ष संजय फडोळ, नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अशोक कदम, युवक अध्यक्ष व्यंकटेश मोरे, नाशिक शहर आणि जिल्ह्यातील प्रतिनिधी, पदाधिकारी, सकल मराठा समाज यांच्यासह जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विविध संस्था, संघटना यावेळी उपस्थित राहणार आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.